व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. काही नाही, आपण आतमध्ये जाऊन पाहणी केली, वस्तुस्थिती नेमकी काय आहे, किती मोठ्या प्रमाणात इथे ही दुर्घटना घडली आहे. झालेली घटना अतिशय मोठी दुर्घटना आहे. जेव्हा दुर्घटना झाली तेव्हापासून मी सातत्याने डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर यांच्या संपर्कात होतो. आमचे पालकमंत्री आणि भारतीताई देखील आमच्या मंत्री या ठिकाणी स्वतः आल्यात. यंत्रणा तात्काळ पोहोचली, परंतु ही पॉलिफिल्म आणि हा एकदम एक्सप्लोजिव्ह ज्वलनशील सगळं हे मटेरियल असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली. आपले सगळे फायर ब्रिगेड आणि सगळी जी यंत्रणा आहे ती काम करत होती. त्याचबरोबर 19 लोक याच्यामध्ये जखमी झाले. मी स्वतः आता सुयश हॉस्पिटलला जाऊन आलो आहे. दोघांची कॅज्युलिटी आहे, 2 मृत्यू आहेत आणि 17 जखमी आहेत. एकंदरीत सुदैवाने याच रविवार असल्यामुळे माणसं कमी होती आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावर आग भडकली त्यावेळेस आमचे कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर आणि मी स्वतः एअरफोर्सच्या संपर्कात होतो. सदन कमांडचे चौधरी यांच्याशी मी स्वतः बोललो. मला वाटतं 2 हेलिकॉप्टर आपल्या मदतीला येऊन गेले रेस्क्यूसाठी, परंतु त्यापूर्वीच आपल्या फायर ब्रिगेडने त्यांना रेस्क्यू केलं होतं. मिलिटरीची टीम देखील एक काम करते आहे. आता आग कंट्रोलमध्ये आहे, परंतु तरीसुद्धा पूर्ण यंत्रणा या ठिकाणी काम करते आहे. SDRF NDRF देखील या ठिकाणी पोहोचेल, म्हणजे पूर्ण ही आग विझत नाही तोपर्यंत पूर्ण काळजी घेतली जाईल. झालेली घटना अतिशय मोठी आहे, दुर्घटना मोठी आहे आणि त्यामुळे जे मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना सरकारच्या वतीने 5 लाख रुपये प्रत्येकी देण्याचा निर्णय घेतला आहे. जे जखमी आहे त्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च जो आहे हा सरकारच्या वतीने केला जाईल आणि घटना मोठी आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. या मृत्यूची आकडेवारी वाढण्याची शक्यता असं वर्तवलं जातं. जे जखमी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक लोक जे आहेत ते आमच्या समोर पडलेले आम्ही बघितलेले होते. नाही, मी सगळ्यांना भेटून आलो. जे क्रिटिकल आहेत त्यांच्याशी मी बोललो, ते कॉन्शियस आहेत आणि जे इतर जखमी आहेत त्या सर्वांना मी भेटलो, त्यांच्याशी बोललोय. सगळ्या डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत, योग्य ते उपचार सुरू आहेत. सगळ्यांचा आम्ही प्रायोरिटी यालाच दिले की सगळे जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं, त्याला जे काही ट्रीटमेंट उपचार लागतील ते संपूर्ण त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली. याच कंपनीमध्ये पूर्वी सुद्धा मोठा अपघात झाला होता, 12 ते 15 लोक गेलेली होती. इंडस्ट्रियल सेफ्टी पूर्णपणे नीट हे केली जात नाही किंवा सरकारची? या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं की उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. आज दुर्घटना झाली आहे, भविष्यात दुर्घटना होऊ नये म्हणून ज्या काही सगळ्या प्रिकॉशन्स आहेत आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी होईल. नाही, खरं म्हणजे याच्यामध्ये आता झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी झाल्यानंतर कळेल. जिल्हा प्रशासन तात्काळ पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे एवढ्या लवकर, कारण हे सगळं पण कंपनी व्यवस्थापनाने माहितीच दिली नाही. नाही, आता त्याची जी काही चौकशी करायची त्या चौकशीतून पहिले तर आपण प्रायोरिटी याला देतोय की जे जखमी आहेत त्यांना त्यांचा जीव वाचवणार आणि रेस्क्यू करणार. काही लोक अडकले असं आहे का आता? नाही, आता तर त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये कोणी अडकले असण्याची शक्यता कमी आहे. बार्शीला पण फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये आग लागलेली आहे, स्फोट झालेला आहे, काही जणांचा मृत्यू झालाय त्याच्यात. त्या बाबतीमध्ये देखील तिथे जी काही उपाय योजना करायची जे आपल्याला काळजी घ्यायची ते आपण करतोय. बाकी पहिलं तर आपल्याला प्राधान्य याला दिलं पाहिजे की रेस्क्यू आणि त्या लोकांचा जीव वाचवण्यात ते आपण करतो. आपण आपला सगळा दौरा अर्धवट सोडून खरं तर तातडीने या ठिकाणी आला, सिल्लोडचा दौरा कॅन्सल करून आला. हे आपण स्वतः इतकी काळजी घेत आहे आणि तातडीने येत आहे, मात्र या ठिकाणी असलेल्या कंपनी प्रशासनातले अनेक अधिकारी माहिती देण्यासाठी अजूनही या बाबतीमध्ये सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या चौकशीत समोर येतील आणि भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नयेत याच्यासाठी सगळे काळजी घेतली. थँक्यू.